नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आपण जातो वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख पत्रकार परिषद घेत आहेत, आपण थेट जातोय. आपल्याला बोलता येणार नाही, पण काही म्हणजे बऱ्याच कमी कालावधीमध्ये रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. ही एक मला असं वाटतं की यातली एक म्हणजे जमेची बाजू आहे किंवा दिलासादायक ही बाजू आहे. वी विल हॅव टू वेट अँड वॉच. आत्ताच बोलणं इट इज टू अर्ली. म्हणजे तज्ञांशी बोलणं झालेल्या चर्चेत काय किती पीकवर हा जाऊ शकतो पुढच्या जानेवारीपर्यंत किंवा फेबपर्यंत, आणि त्यानंतर मग दिसायला लागले ते अपघात महाराष्ट्र पुरतं हे याच्यावर खरंच भाष्य करणं हे कठीण आहे, कारण असे अंदाज व्यक्त करता येऊ शकतात पण ते अंदाज खरे ठरत नाहीत. अगदीच म्हणजे आता जो काही अंदाज आपण ऐकत होतो ही लाट आणखी काही आठवड्यानं येईल किंवा महिन्याभरानं येईल अशी चर्चा होती, पण ती 3-4 आठवड्या अगोदर आल्याचं आपल्याला जाणवत आहे. मला असं वाटतं की वी विल हॅव टू टेक वन डे ॲट अ टाईम आणि बी अलर्ट, बी सेफ. याच्या पलीकडं आज तरी काही बोलणं हे उचित ठरणार नाही. सर, आजची बैठक राज्य सरकार लॉकडाऊन करणार नाहीये, मात्र ही सगळी तिसरीला थांबवण्यासाठी राज्य सरकार काय नेमकं प्रयत्न करते आणि काय करणं अपेक्षित होते? मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये चर्चा होते हे खरं आहे, पण राज्य सरकारच्या समोर म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी देखील हेच आपल्याला सांगितलेलं आहे की लॉकडाऊनची तूर्त तरी आवश्यकता नाही, निर्बंध अजून कडक करावे लागतील आणि ते करतायत. मला असं वाटतं की जसं मी म्हणालो की रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणा याचं जे काही समीकरण आहे जे आपण पहिल्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये अनुभवलं त्या अनुभवावरूनच आपल्याला निर्णय हे म्हणजे त्या त्या वेळेला करावे लागतील. त्यामुळं आपण आशा अशी करूया की सामान्य जीवन हे विस्कळीत होणार नाही, तिसऱ्या लाटेचा आपण मुकाबला ही पथ्य पाळून करूया आणि यातून सुखरूप कसं बाहेर पडता येईल हेच आपल्या डोळ्यासमोरचं उद्दिष्ट असलं पाहिजे. नाही, त्या बैठकीचं निमंत्रण हे अगदी आयत्या वेळी आम्हाला मिळालं आणि आम्ही त्यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क केला, त्यांच्याशी चर्चा झाली, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा बोलणं झालं. आणि हे खरं आहे की मी तिथं उपस्थित असायला हवा होतो, पण काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी तिथं उपस्थित राहू शकलो नाही. पण त्या मुंबईत पुन्हा आल्या किंवा मी दिल्लीत त्यांची वेळ घेऊन जेव्हा जाईन तेव्हा त्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही निश्चित चर्चा करू. तसं काही अडचणीचं आहे असं वाटत नाही. सर, इंटरव्ह्यू जाणना चाहेंगे, आज की जो पूरी मीटिंग हुई उसमें किन किन बातों पर चर्चा हुई और फिलहाल जो इंफ्रास्ट्रक्चर है, जो अवेलेबल बेड्स या फिर मैन पावर है हमारे पास, उसका असेसमेंट किस तरीके से किया गया, जैसे कि पूरे प्रदेश में नंबर्स बढ़ रहे हैं उसको देखते हुए? कोरोना की थर्ड वेव, इसका मुकाबला हमें करना होगा और उसी सिलसिले में वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. राज्यातल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात त्यांनी राज्य सरकारकडून वैद्यकीय महाविद्यालयांकडून केल्या जाणाऱ्या पूर्वतयारीच्या बद्दलची सगळी माहिती दिली.
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळलेत. आतापर्यंत मुंबईत 9,510 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे आणि आतापर्यंत 123 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू पत्करावा लागलाय. सध्याच्या घडीला 265 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अगदी पहिल्या लाटेपासून आत्तापर्यंत पोलीस हे कायम रस्त्यावरती आपली ड्युटी निभावत असतात आणि ही सगळी ड्युटी निभावत असताना आपलं कर्तव्य पार पाडत असताना त्यांना कोरोनाचा विळखा पडतो आणि आता तर गर्दीवर नियंत्रण आणणं, अंमलबजावणी करणं नियमांची ही सगळी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि आता कोरोनानंच त्यांना गाठलेलं आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, अगदी पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत आपण बघितलेलं होतं की पोलिसांना खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या या संकटाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि आताही तेच दिसतंय. तुला खरं तर आपण बघतो की जेव्हा कुठलाही काळ, म्हणजे हा फक्त कोरोनाचा नाही तर इतर कुठलाही काळ आला तर सर्वात फ्रंटला पोलीस असतात. मग ते राज्याचे पोलीस असतील किंवा मुंबई पोलीस असतील. मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये आकडेवारी जी आहे ती कोविड रुग्णांची ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तिसरी लाट आहे, तिसऱ्या लाटेमध्ये देखील मुंबई पोलिसांना या कोरोनाचा सामना करावा लागतोय. जी नुकतीच आता आकडेवारी मिळाली आहे त्यानुसार गेल्या 24 तासामध्ये मुंबई पोलिसांच्या पोलीस दलातील जवळपास 143 पोलीस जे आहेत त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत मुंबई फक्त मुंबई पोलिसांमध्ये जे कोरोना बाधित रुग्ण आहेत, म्हणजे पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंतचे कालपर्यंतची आकडेवारी त्यानुसार जवळपास 9,820 पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि आतापर्यंत जवळपास 123 कर्मचारी जे आहेत पोलीस कर्मचारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्याच्या घडीला 277 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत मुंबई पोलीस दलातील. ज्यामुळे खरं तर नागरिकांनी या सगळ्या बाबतीमध्ये नागरिकांनी खरं तर या बाबतीमध्ये सतर्कता दाखवली पाहिजे. कारण काही हजार पोलिसांच्या मागे, काही हजार नागरिकांच्या मागे एक पोलीस कर्मचारी असतो. यामुळे प्रत्येक वेळेस पोलिसांना हजारो लोकांना सामोरं जावं लागतं, लाखो लोकांना सामोरं जावं लागतं. जर लोकांनी स्वतःवर नियम पाळले, गर्दी करणं टाळलं, बाहेर जाणं टाळलं, जास्त करून जर गरज असेल तरच बाहेर पडले तर मात्र या कोरोनावरती आपण मात करू शकतोय. वारंवार मुंबई पोलीस सांगतायत, पण काही अशी मंडळी आहेत जी लोक अजूनही ऐकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचा नाहक दंड जो आहे तो पोलिसांना भोगावा लागतोय. त्यामुळे दिवसेंदिवस पोलिसांची आकडेवारी. अजित, मी तुम्हाला थांबवतोय. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतायत, आपण थेट जातोय. उसके लिए हमारी जो व्यवस्था है, इसके पहले भी जब 2 साल में पुलिस कोविड से पॉजिटिव होते थे तो हमने सब मेडिकल व्यवस्था उनकी की हुई है, अभी इस टाइम भी वो जारी रहेगी. सर, प्रधानमंत्री की सुरक्षा को लेकर जो छूट हुई उसको लेकर क्या कहेंगे सर? हेलो. तेव्हा मुंबई पोलिसांतील अनेक कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण योग्य ती खबरदारी घेतोय आणि त्यांच्याबद्दलची माहितीसुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिली. खरं तर सध्या अनेक गोष्टी अजूनही उघड्या आहेत आणि कोरोनाची ही तिसरी लाट अत्यंत वेगानं आलेली आहे. अशावेळी जे नियम सरकारनं घालून दिलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. लोकांना समजून सांगणं, कधी प्रसंगी कायद्याचा धाक दाखवणं, या सगळ्यात लोकांच्या संपर्कात त्यांना यावं लागतं आणि त्यामुळे त्यांनासुद्धा कोरोनाचा हा विळखा पडतो आहे. आणि जे चित्र दिसतं आहे त्यातून अनेक पोलीस हे कोरोना बाधित झालेले दिसत आहेत. तिकडे पंजाबमधल्या घटनेबद्दल आता राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केलेली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी जी चूक झाली ती मोठी चूक होती, स्वतः राष्ट्रपतींनी याची दखल घेतलेली आहे. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांशी फोनवरून याबद्दल चर्चा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींची भेट घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे. काल पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आणि त्या सभेसाठी ते जेव्हा निघाले तेव्हा खराब हवामानामुळे त्यांना हेलिकॉप्टरने जाता आलं नाही, त्यामुळे ते रस्त्या मार्गानं निघालेले होते. त्याच दरम्यान आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला आणि आंदोलन केलं, रस्ता अडवून धरला, त्यामुळे फ्लायओव्हरवर 15 ते 20 मिनिटं पंतप्रधानांचा हा संपूर्ण ताफा अडकून पडलेला होता. त्यामुळे त्यांच्या
या संपूर्ण सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याचं समोर आलं. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण ज्या पुलिसची माहिती दिली ही अत्यंत गंभीर घटना आहे. यानंतर आता ज्या पद्धतीने या मुद्द्यांवरती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील गंभीरपणे मत व्यक्त केलं आहे, त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे की पंजाबमध्ये ज्या पद्धतीने ही घडामोड घडली ही गंभीर चूक घडली, त्यामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यालाच अडवण्याचा शेतकऱ्यांच्या वतीने अडवण्याचा दावा करण्यात आलेला आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं पंतप्रधानांच्या सुरक्षेची चूक होत असेल तर या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ निश्चितपणे विचार करेल आणि या संदर्भात होऊ शकतं की मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीनं संकेत मिळत आहे, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या तुटीमतच्या संदर्भात पंजाब सरकारच्या वतीने न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे तिथल्या स्थानीय न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आणि सोबतच माजी केंद्रीय गृह सचिवांचा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. असं असताना केंद्रीय गृहमंत्र्यांचे अधिकारी देखील त्यात असणार आहे. असं असताना जर आजच्या कॅबिनेटमध्ये जर हा निर्णय या विषयावरची चर्चा झाली असेल तर एक मोठा निर्णय होण्याची अपेक्षित आहे. साधारणतः 4 वाजता या संदर्भात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची एक पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात सवाल केला जाईल आणि त्याचे उत्तर काय मिळतं हे पाहणं तर महत्वाचं ठरणार आहे. पण कशा प्रकारचा निर्णय असू शकतो, काही कारवाई होऊ शकते का किंवा काय, त्याबद्दलच काही माहिती आहे? या संदर्भात स्पष्टपणे कोणी संकेत द्यायला तयार नाहीये. पण अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती शासन हा एक मोठा पर्याय केंद्र सरकारमध्ये असतो. जर पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक होत असेल आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं या संपूर्ण याच्या संदर्भात वक्तव्य देत असेल की यामध्ये राज्य सरकारची चूक नाही आहे, तर होऊ शकतं राष्ट्रपतींच्या माध्यमातून मंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळातून चर्चा झाली तर होऊ शकतं राष्ट्रपती शासन लावण्याची चर्चा होऊ शकते. पण या संदर्भात आता अंतिमपणे बोलणं योग्य होणार नाही. कारण जोपर्यंत या संदर्भात अनुराग ठाकूर स्पष्टपणे बोलत नाही केंद्रीय मंत्री तोपर्यंत हे यावर चर्चाच होईल. पण घडामोडी अतिशय वेगाने होत आहे दिल्लीमध्ये आणि ज्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली बैठकीनंतर बघूया आज या संदर्भात काय नेमका निर्णय होतो. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरापाठोपाठ आता औरंगाबादमधल्या वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिरात सुद्धा लस घेतल्याशिवाय दर्शन घेता येणार नाहीये. दोन्ही डोस घेतल्याशिवाय घृष्णेश्वर मंदिरात प्रवेश दिला जाणार नाहीये. मंदिर ट्रस्ट प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय घेतलेला होता. लसीशिवाय मंदिरात प्रवेश न देण्याचा हा निर्णय होता आणि अशाच प्रकारचा निर्णय आता घृष्णेश्वर मंदिरात सुद्धा घेण्यात आला. राज्यातला ओमायक्रॉनचा जो वाढता संसर्ग आहे, तिसरी लाट अतिशय वेगानं आलेली आहे आणि या संपूर्ण परिस्थितीत मंदिर प्रशासनाकडून सुद्धा आता काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. कारण दुसऱ्या लाटेच्या नंतर बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी मंदिरं उघडली गेली, दर्शनासाठी खुली झाली, पण मोठी गर्दीसुद्धा इथं सातत्यानं होती आहे आणि याच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या या प्रमुख दोन मंदिरांनी आता हा निर्णय घेतलेला आहे. कठोर निर्णय आहे की दोन डोस ज्यांनी घेतलेला आहे त्यांना दर्शनासाठी मुभा असेल. त्यामुळे आता तरी किमान नागरिकांनी लसीकरण आपलं पूर्ण करून घेणं किती गरजेचं आहे याचं गांभीर्यसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अजूनसुद्धा खूप मोठ्या संख्येनं लोकांनी मोफत लसीकरणाची सुविधा असूनसुद्धा लस घेतलेली नाही आहे. आता आपल्या दारावर तिसरी लाट येऊन थांबलेली आहे. अशावेळी आपण ह्या सगळ्याचं सामाजिक भान बाळगणं अतिशय गरजेचं आहे आणि पण म्हणूनच आता काही महत्त्वाच्या मंदिरांनी निर्णयसुद्धा घेतलेत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, काय नेमका हा निर्णय आहे, कशी त्याची अंमलबजावणी होईल? विलास, राज्यासहित औरंगाबादच्या पॉझिटिव्हिटी रेट किंवा कोरोना रुग्णांच्या याच्यामध्ये प्रचंड वाढ होते, त्यामुळे जिल्हाधिकारी असतील किंवा महानगरपालिकांनी विविध निर्णय घेतलेले आहेत. आता महत्वाचा निर्णय आपण बघू शकतो की वेरूळ मंदिर ट्रस्टने सुद्धा आता नाशिकच्या पाठोपाठ हा निर्णय घेतलेला आहे की ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रभाव वाढतोय तो थांबवण्यासाठी कुठेतरी 2 लस घेतल्याशिवाय जे आहे मंदिरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आता भाविकांना घृष्णेश्वराचं जे आहे दर्शन जे आहे
दोन लस घेतल्याशिवाय घेता येणार नाही, कारण बाहेर गावाहून आलेल्या लोकांची संख्या सुद्धा पॉझिटिव्हिटी रेट वाढवण्यासाठी कुठेतरी थोडीशी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आता मंदिर प्रशासन असतील किंवा लग्नाचे कार्यालय असतील या ठिकाणी प्रचंड कडक नियम लावण्यात आलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबादमध्ये आता विदाउट मास्क तुम्ही बाईकवर फिरत असाल तर तुम्हाला ऑनलाईन जे आहे पनिशमेंट पत्र जे आहे ते पाठवलं जातं आणि तीन तुम्हाला जर तुम्ही नियम तोडल्याचे तीन तुम्हाला ऑनलाईन जर नोटीस आल्या तर तुमच्या बाईकचा व्यवहार तुम्हाला खरेदी विक्रीचा करता येणार नाही. अशा पद्धतीचे विविध नियम लावलेले शाळा आता 1 ते 6 तारीख ते 31 तारखेपर्यंत औरंगाबादमध्ये बंद आहेत. लग्नाच्या कार्यालयावर मोठी प्रचंड देखरेख आता महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन करत आहे. आता मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की अनेक भाविक लोक येत असतात, त्यांच्यामध्ये गर्दी येत असते. त्यामुळे आता या मंदिर वेरूळ मंदिरावर दोन लस घेतल्याशिवाय आता प्रवेश भेटणार नाही. हळूहळू जसे जसे रुग्णसंख्या वाढेल तसं माझ्या मते जे आहे वेगवेगळे निर्बंध लागतील. ठीक आहे, धन्यवाद सिद्धार्थ मिंद्रेला सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. औरंगाबादमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण केलं जात आहे, मात्र लस घेण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये लसीकरण केंद्रावर एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनापेक्षा लसीबद्दल या मुलांमध्ये धास्ती दिसून आली. अनेक जण केंद्रावर आपल्या पालकांसोबत आले होते, मात्र लस घेताना या मुलांना आवरताना तिथल्या कर्मचाऱ्यांसह पालकांच्या सुद्धा नाकीनऊ आले. दरम्यान महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 0.73 वरून 4.23 पर्यंत गेला, म्हणजे औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. दुसऱ्या बाजूनी जे आहेत आता 15 ते 18 वर्षावरील तरुणांना लस दिली जाते, त्या लसीसाठी आता तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. मी औरंगाबाद महानगरपालिकेच्या एका लसीकरण सेंटरवर आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी या वयोगटातील मुलं आणि मुलींनी सकाळपासून गर्दी केलेली आहे. खूप मोठा उत्साह या ठिकाणी दिसतो आहे. आपण सेंटरमध्ये सुद्धा जाऊन बघूया, कारण औरंगाबादमध्ये जवळपास 2 लाखाच्या आसपास मुला मुलींना लसीकरणाचं टार्गेट आहे आणि शहरातील 70,000 विद्यार्थी यासाठी आहेत. आपण बघतोय गर्दी आहे लसीकरण सेंटरवर, लस घेतलेलेही या ठिकाणी आहेत आणि लस न घेतलेले. ताई तू लस घेतली? भीती वाटली का? नाही. पण अनेक लोक लस घेत नाही. घ्यायला पाहिजे. पण तू मास्क नको काढू वर कर. लस घ्यायला पाहिजे ना? हो घ्यायला पाहिजे. पण काय तुमचा अनुभव लस घेतल्यानंतर लोकांना सांगा. काय नाही, भीती नाही वाटत? भीती बिलकुल नाही वाटत. इंजेक्शन घेतल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळायचे. अच्छा, आई आई सोबत राहा तुम्ही. आई सोबत राहा. तू आईचा हात धर, आईचा हात धर. झालं काही? झालं. सेकंड डोस 8-5 दिवसांनी घ्यायचा. तुला कळलं का तिला? मला म्हणजे कळालं, पण असं जेवढी भीती वाटली तेवढं काही नाही. एवढं अनेक नागरिक अजूनही लसीकरणाच्या सेंटरवर जात नाहीत, लस घेत नाही, त्यामुळे या मुलांकडे बघून सुद्धा लस घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हिटी रेट खूप वाढतोय. तुमच्या जर दोन्ही लस झाल्या असतील तर तुम्ही पॉझिटिव्ह जरी झाला तर तुमच्या जीवाला धोका नसणार, यासाठी तुम्ही लस घेणं गरजेचं आहे आणि नियम पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, News18 लोकमत, औरंगाबाद. बुलीबाई प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मुख्य ट्विटर अकाउंट होल्डर आता अटकेत आलेला आहे. IFSO ने ही कारवाई केलेली आहे. आरोपी उच्च शिक्षित असल्याचं सुद्धा यातून आता समोर आलेलं आहे. पोलिसांनी बुलीबाई प्रकरण सगळं समोर आल्याच्या नंतर ज्या ॲपच्या माध्यमातून एका विशिष्ट कम्युनिटीच्या व्यक्तींना, धर्माच्या व्यक्तींना, महिलांना टार्गेट केलं जात असल्याचं समोर आलेलं होतं. त्यांच्या फोटोंच्यावर बोली लावली जात होती असं सुद्धा समोर आलेलं होतं. त्यानंतर याच्याबद्दलच्या तक्रारी झाल्या आणि पोलिसांनी तातडीने याची दखल घेत कारवाई करायला सुरुवात केली. याच्या आधी एका 18 वर्षीय मुलीच्या बद्दलची माहिती समोर आलेली होती, तिला ताब्यात घेण्यात आलेलं. त्यानंतर आता बुली ॲप वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर एक उच्च शिक्षित आरोपीसुद्धा
पोलिसांच्या रडार होता, त्याला सुद्धा आता अटक केलेली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, हा कोण आरोपी आहे, काय रोल त्याचा होता आणि काय अधिक तपशील आहे याबद्दलचा? विलास, दिल्ली पोलिसांची IFSO नावाची एक स्पेशल टीम आहे. ही स्पेशल टीम विशेष करून ऑनलाईन ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण केला होतो, म्हणजे उदाहरणार्थ की कुठल्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीच्या पोस्ट टाकणं किंवा एखाद्या व्यक्तीची बदनामी करणं किंवा एखादा मुद्दा जो आहे तो अशा पद्धतीनं ट्विटरवरती किंवा सोशल मीडियावरती फिरवणं की ज्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, तर अशा लोकांना रोप लावण्याकरता, अशा लोकांवरती ड्रप बसवण्याकरता दिल्ली पोलिसांची IFSO ही एक विशिष्ट टीम काम करते. या टीमने आसाममध्ये जाऊन या बुल्लीबाय आणि त्याच पद्धतीनं गिटहब, आपल्याला माहिती आहे गिटहबमुळे किती मोठा वाद झाला होता, त्याच्यामुळे किती मोठी घटना घडली होती, तर ह्या मागे नीरज बिश्नोई नावाचा एक तरुण होता. हा IT प्रोफेशनल आहे, उत्तम उच्च शिक्षित आहे आणि हा उत्तम सोशल मीडिया हँडलर आहे. हॅकर देखील आहे असं म्हटलं जाते, पण त्याच्याबाबत अधिकृत माहिती नाहीये. पण हा नीरज बिश्नोई जो आहे हा आसाममध्ये बसून या सगळ्या गोष्टी करत होता आणि आसाममधून त्याने अनेकांना देखील संपर्क साधला होता. अनेक तरुणांशी त्यांनी संपर्क करून अशा पद्धतीच्या पोस्ट क्रिएट करणं किंवा बुलीबाय सारखं ऍप तयार करणं, गिटहब सारखं ऍप तयार करणं आणि त्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, लोकांची बदनामी होईल, महिलांचं चारित्रहनन होईल, अशा पद्धतीच्या पोस्ट टाकायला सुरुवात केली होती. अशा पद्धतीचे वेबबेस्ड ऍप जे आहे ते तयार करायला सुरुवात केली होती. तर हा नीरज बिश्नोई जो आहे त्याला दिल्ली पोलिसांच्या IFSO या युनिटने पकडलेलं आहे. त्याला साधारणपणे 3:30 वाजेपर्यंत दिल्ली एअरपोर्टला घेऊन येतील अशी दिल्ली पोलिसांनी माहिती दिलेली आहे. धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.